अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत ना बाळांनो? मी आज तुम्हाला आहे ना सुचेला चिवडा बनवून दाखवणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये ना हे चिवडा खूप प्रसिद्ध आहे. आणि चिवडा आहे ना अगदी झटपट बनतो आणि खायला पण लय छान लागतो. चला मग बाळांनो, आपण सुशीला चिवडा बनवायला सुरुवात करूया. हे परती मध्ये आहेत ना, मी चार पाच वाट्या मुरमुरे घेतलेत आणि यांना चांगले स्वच्छ करून घेतलेत. ह्या पातेल्यामध्ये अर्ध पातेलं मी पाणी घेतलंय. आता हे मुरमुरे आहे ना पाण्यात घालू. मुरमुऱ्याला ना आपल्याला फक्त धुवून घ्यायचं, भिजत नाही ठेवायच्या लई वेळ. ह्या मुरमुऱ्याना अशा पिळून घ्यायच्या आणि मग पाणी काढून चाळणीत टाकायच्या. त्याला चाळणीत काढून घेऊ. हे बघा, सगळ्या मुरमुरे मी धुवून चाळणीत काढून घेतल्यात. हे मुरमुरे आहेत ना अशा हाताने मोकळ्या मोकळ्या करून घेऊ. चला आता कढई मध्ये ना एक पळी तेल घालू. हे सुशीला चिवड्याला आहे ना जास्त तेल नाही घालायचं. तेल गरम झालंय, आता याच्यात थोडेसे शेंगदाणे तळून घेऊ. आता हे शेंगदाणे आहेत ना लाल रंगावर तळून घ्यायचे. शेंगदाणे चांगले लाल रंगावर तळलेत, आता यांना ना मुरमुऱ्यावर काढून घेऊ. कढई मध्ये तेल शिल्लक आहे, एक चमचा मोहरी घालू. एक चमचा जिरे घालू. दोन तीन चमचे हिंग घालू. दोन तीन हिरे मिरच्या बारीक करून घेतल्या त्या घालू. मिरची छान तळली, आता आपण कापलेला कांदा घालू. आता हे कांदा आहे ना चांगला लाल रंगावर परतून घेऊ. बघा आपला कांदा छान परतलाय. त्याच्यात पाव छोटा चमचा हळद घालू. पहा आता हळद पण तेलामध्ये चांगली तळली. याच्यात आहे ना चवीप्रमाणे मीठ घालू. अर्धा छोट्या चमचा पिठी साखर घालू. आता याच्यावर कढीपत्ता घालू. आता ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे पहा आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. चला आता याच्यामध्ये ना मुरमुरे घालू. गॅस थोडा बारीक करू आणि याला तीन चार मिनिटं चांगलं परतून घेऊ. तीन चार मिनिटं झाले, आपल्या चिवड्याचा मस्त सुगंध सुटलाय आणि रंग पण छान आलाय. आता गॅस एकदम बारीक करू आणि याच्यावर झाकण ठेवू. आता दोन तीन मिनिटा करता या चिवड्याची वाफ आहे ना काढून घेऊ. बाळांनो, आपल्याकडे काळा मसाला आहे, तुरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय. कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा आणि कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना, एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजते. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही बी घ्या, तुम्हाला बी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. दोन मिनिटं झाले, आता आपण चिवड्यावरलं झाकण काढू. बघा बाळांनो किती मस्त झालाय आपला सुशीला चिवडा. काय ना गॅस बंद करू. चला आता चिवड्यावर कोथिंबीर घालू. तुम्हाला वाटलं ना अर्धा लिंबू चिवड्यावर पिळलं ना तरी चालन. चला आता आपण सुशीला चिवडा वाढून घेऊ. चिवडा वाढून घ्यायला ना मी दोन प्लेट घेतल्यात. बघा काय झटपट झालाय आपला सुशीला चिवडा.
मला काय माहित नाही बाळांनो, मराठवाड्यामध्ये या चिवड्याला सुशीला चिवडा का म्हणतात? तुम्हाला माहिती असेल ना बाळांनो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बर का। कर्नाटक मध्ये सुद्धा या सुशीला चिवडा बनवला जातो, फक्त या चिवड्याला तिथे ना सुशीला चिवडा म्हणतात। मग बाळांनो, आवडला तुम्हाला हा सुशीला चिवडा? तुम्हाला ना खूप भूक लागली, वेळ नसल तर बनवायचा असं सुशीला चिवडा। ह्या चिवड्यामध्ये ना तुम्ही तांबट बटाटा पण तळून घालू शकता। ह्या चिवड्यावर आहे ना थोडी कोथिंबीर घालू। आता ही लिंबू ठेवू। बघा बाळांनो, झाला आपला सुशीला चिवडा तयार। चला आता थोडा चिवडा ना खाऊन पाहू कसा झालाय तो। लय भारी झालाय बाळांनो सुशीला चिवडा, मला तर खूप आवडला। एकच नंबर झालाय बाळांनो चिवडा, तुम्हाला आवडला का? चला बरं, पटपट लाईक करा आणि शेअर पण करा माझ्या चॅनेलला, आणि सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का। बाळांनो असा खेळा, खूप खूप मजा करा आणि आजी सारखा आहे ना सुशीला चिवडा बनून खा। आणि तुमचा चिवडा कसा झाला आजीला सांगायला विसरू नका बरं का, कमेंट करून नक्की सांगा। चला आता आपण भेटू पुढच्या रेसिपीला।